पद्मशाली पुरोहित संघ येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, त्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। पद्मशाली पुरोहित संघाच्या अध्यक्षपदी सायण्णा कॅथम तर सचिवपदी अरविंद जिल्हा यांची निवड झाली। वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकारी निवडण्यात आले। देवीदास अन्नलदास उपाध्यक्ष, अविनाश श्रीमल सहसचिव, नागदेव मॅना खजिनदार, ओमप्रकाश सामल, श्रीनिवास मॅडम, कृष्णहरी राचरला, राजू कोडम, दयानंद श्रीमल, नागनाथ बडगू, रामुलू श्रीराम, सतीश पोला, हरिकृष्ण नल्ला, व्यंकटेश जिल्हा तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांची यावेळी निवड करण्यात आली आहे।